IPL 2024 सीझन सुरू होण्याच्या एक दिवस आधी एक बातमी समोर आली. चेन्नईच्या संघानं आपला कर्णधार बदलल्याची. जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं चेन्नईच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आणि संघाचं नेतृत्व मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आलं. आता ऋतुराज गायकवाड कोण आहे हे माहीत नाही असा क्रिकेट चाहता सापडणार नाही. या ऋतुराज गायकवाडच्या आयुष्यातील एक भन्नाट किस्सा या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. 2016 वर्ष होता. महाराष्ट्र विरुद्ध झारखंड असा देशांतर्गत क्रिकेटचा सामना सुरू होता. सामना बघण्यासाठी झारखंड संघाचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी स्वतः मैदानात उपस्थित होता. महाराष्ट्राकडून त्या सामन्यात एक पुण्याचा खेळाडू पदार्पण करत होता. पहिल्याच सामन्यात त्या पोराच्या हाताला बॉल लागला आणि त्याचा हात दुखापतग्रस्त झाला. दुखापत इतकी गंभीर होती की तो पोरगा मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि हाताला प्लॅस्टर बांधून परत आला. लंच ब्रेकमध्ये हाताला प्लॅस्टर असलेला तो विशीतला पोरगा जेवत होता. ते बघून झारखंड संघाचा मेंटॉर आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या जवळ आला. धोनीनं प्रेमानं त्या पोराची विचारपूस केली. त्या पोरानंही स्वप्न सत्यात उतरल्यासारखा आनंद साजरा करत हातावरच्या प्लॅस्टरवर धोनीची सही घेतली. पुढं देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्या पोरानं भरमसाठ दावा केला आणि त्याच्या जोरावर त्या पोराला 2019 साली चेन्नईनं 20 लाखांची बेस्ट प्राईज देत आपल्या संघात सामील करून घेतलं. तो पोरगा म्हणजे आपल्या पुण्याचा मराठमोळा ऋतुराज गायकवाड. पहिल्या सीझनमध्ये ऋतुराजला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही, पण ऋतुराज खेळात संपूर्ण लक्ष ठेवून असायचा. एकदा कोलकाता विरुद्धच्या मॅचनंतर ऋतुराजनं थेट धोनीला फिल्डिंगबाबत एक सल्ला देण्याची हिंमत केली होती. 2020 साली ऋतुराजला चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याआधी त्याला कोरोनाची लागण झाल्यानं संधी काहीशी लांबली. नंतर पहिल्या काही सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही, पण IPL हंगामातील शेवटच्या 3 मॅचेसमध्ये त्यानं आपलं कौशल्य दाखवून दिलं आणि सलग 350 मारल्या. यापैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं नॉट आऊट 65 रन्स मारत मॅच फिनिश केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला होता त्याचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. त्यावेळी ऋतुराजनं धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट करत धोनीचे आभार मानले होते. आता 2024 IPL हंगामापूर्वी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यावर्षी कदाचित धोनीचा हा शेवटचा IPL हंगाम असू शकतो. अशावेळी धोनीला अनेक सामन्यांमध्ये मॅच फिनिश करण्याची संधी मिळेल. त्यापैकी एका सामन्यात चेतेसोबत पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड असायला हवा. यावेळी ऋतुराजनं नाही तर धोनीनं मॅच फिनिश करायला हवी आणि ती मॅच IPLची फायनल असायला हवी. त्या मॅचनंतर पुन्हा एकदा ऋतुराजनं पोस्ट टाकावी आणि क्रिकेटसाठी आणि चेन्नईच्या संघासाठी धोनीनं दिलेल्या योगदानाबद्दल ऋतुराजनं कृतज्ञता व्यक्त करावी अशी केवळ चेन्नईच नव्हे तर भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल. तुम्हाला या व्हिडिओबाबत आणि चेन्नईनं कॅप्टन्सीवरून घेतलेल्या निर्णयाबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.